नमस्कार. ज्योतिष शास्त्रावर प्रेम करणाऱ्या व त्याविषयी अधिक माहिती जाणून घेऊ इच्छिणाऱ्या सर्वांचं मी ज्योतिषाचार्य डॉक्टर ज्योती जोशी मनपूर्वक स्वागत करते. योग, आयुर्वेद आणि ज्योतिष शास्त्र हे आपल्या संस्कृतीने आपल्याला बहाल केलेल्या अनमोल अशा देणग्या आहेत. त्याचा स्वीकार करणं, त्या आत्मसात करणं आणि त्याचा प्रचार प्रसार करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. मला सांगताना अतिशय आनंद आहे की आपण सर्वजण सुज्ञ आहोत, कारण ज्योतिषशास्त्र या आपल्या महान संस्कृतीतल्या अगाध अशा शास्त्राविषयी आपण चर्चा करीत आहोत, ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करीत आहोत. मुख्य म्हणजे यातून जे ज्ञान आपण मिळवणार आहोत त्याचा उपयोग स्वतःसह समाजालाही होणार आहे. याचबरोबर आम्हाला आनंद आहे की मोफत ऑनलाईन कोर्स सुरू करण्याचं जे धाडस आम्ही केलं, जो उपक्रम आम्ही राबवित आहोत आणि या माध्यमातून ज्योतिषशास्त्राचा प्रचार आणि प्रसार करण्याचा जो प्रयत्न आम्ही करत आहोत त्याला तुम्ही पाठबळ देत आहात, त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार. या शास्त्रातील वेगवेगळ्या गोष्टी जाणून घेण्यासाठी आपण आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन अवश्य दाबा, म्हणजे नवीन व्हिडिओ लोड झाला की लगेचच तुम्हाला कळेल. आपण प्रत्येक ग्रहाविषयी सविस्तरपणे माहिती घेऊन त्याचा अभ्यास करीत आहोत. मागील भागामध्ये आपण बुध ग्रहाविषयी माहिती जाणून घेतली. आजच्या भागामध्ये गुरु ह्या ग्रहाविषयी आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. गुरु म्हणजे ज्ञान. गुरुशिवाय ज्ञान मिळणे शक्य नाही. ज्ञान मग ते शैक्षणिक, सामाजिक, आध्यात्मिक, भावनिक, क्रीडाविषयक कोणत्याही प्रकारचं असो, ते मिळवण्यासाठी गुरुची आवश्यकता असते. एवढेच नव्हे, एखाद्या चांगल्या गोष्ट चांगल्या प्रकारे शिकण्यासाठी, त्याच्यात पारंगत होण्यासाठी गुरुची आवश्यकता असते. जीवनात गुरुचे असते, ज्याला आपण आदर्शही म्हणतो, त्याचे असणे खूप महत्त्वपूर्ण आहे. हे समजण्यासाठी ज्योतिषशास्त्राची आवश्यकता नाही, हे प्रत्येक जण मान्य करतो. मात्र ज्योतिषशास्त्रानुसार गुरुची महती फक्त एवढ्यावरच थांबत नाही. गुरुची व्याप्ती याच्यापेक्षा खूप मोठी आहे. किंबहुना तुम्ही जितकं जास्त समजून घ्याल तितके त्याचे विविध पैलू आपल्यासमोर उलगडत राहतात. एखादी व्यक्ती बुद्धिजीवी असेल, त्याची वैचारिक बैठक परिपक्व असेल, इतर लोक त्याच्याकडे सल्ला घ्यायला येत असतील, त्याच्या मताचा मान राखला जात असेल किंवा ते विचारात घेतल्या जात असेल, तर त्या व्यक्तीला जे गुरु प्रबळ आहे, गुरु महाराजांची त्या व्यक्तीवर असीम कृपा आहे हे स्पष्ट असते. थोडक्यात सांगायचे झाल्यास, ज्याचा गुरु प्रबळ किंवा गुरु महाराजांची त्यांच्यावर कृपादृष्टी आहे तो व्यक्ती आजच्या काळातील भाग्यवान व्यक्ती असतो, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. ज्योतिषशास्त्रामध्ये गुरु ग्रहाला अत्यंत पवित्र व शुभ ग्रह मानण्यात येत आहे. अनेक चांगल्या गोष्टीचा कारक असलेला ग्रह म्हणजे गुरु ग्रह. ज्योतिषशास्त्रानुसार गुरु ग्रहाला पंचम, सप्तम आणि नवम या तीन दृष्ट्या आहेत. पंचम स्थान हे विद्या, संतती व प्रणयाचे स्थान आहे. सप्तम स्थान हे वैवाहिक जोडीदाराचे स्थान आहे. तर नवम स्थान हे भाग्याचे स्थान आहे. या तीनही स्थानांवर गुरु महाराजांची दृष्टी असेल तर फळे चांगली मिळतात. गुरुच्या सहवासापेक्षा दृष्टियोग महत्वाचा मानला जातो, कारण गुरुची दृष्टी ही अमृत दृष्टी समजल्या जाते. मातीचे सोने करण्याची ताकद त्या दृष्टीमध्ये असते. गुरु महाराजांच्या कृपेमुळे जातकाच्या अंगी सद्गुण येतात, कारण गुरुमुळे विवेक आणि नैतिक पातळी उंचावण्यास मदत होते, ज्ञानामध्ये वाढ होते, त्यामुळे
साहजिकच त्याला यशही प्राप्त होऊन लौकिकात भर पडते. ज्ञान देणं शिकवणं हा गुरुचा स्थायी भाव आहे. त्यामुळे गुरुला जगाचा शिक्षक असे संबोधण्यात येते. याचा अर्थ प्रत्येक शिक्षकावर गुरुची कृपादृष्टी असतेच असं नाही. मात्र ज्यांच्यावर गुरुची कृपादृष्टी असते त्या शिक्षकांचा विद्यार्थ्यांवर फार मोठा सकारात्मक प्रभाव पडलेला दिसून येतो. ते विद्यार्थी प्रिय शिक्षक म्हणून लौकिक मिळवतात. सर्व प्रकारचं शिक्षण व त्यामधील प्रगती ही गुरुवरून बघितल्या जाते. गुरु हा प्रगल्भ विद्या व विचारांचा कारकग्रह आहे. एखादं ज्ञान प्राप्त करण्यासाठी आवश्यक असणारी चिकाटी गुरुजवळ आहे. असे असले तरी गुरुजवळ व्यवहार ज्ञान व व्यापारी बुद्धी मात्र नाही. याच्याच अगदी उलट नीतिवत्ता, धैर्य, न्याय, सत्य या गोष्टी गुरु महाराजच चातकांच्या मनात रुजवीत असतात. या वैशिष्ट्यांमुळे देवपूजा, पुरण, तप, श्रद्धा, यात्रा, तत्वज्ञान, वडील माणसांबद्दल आदर, उत्तम वागणूक, नेमस्तपणा, उत्तम विचार, दयाळूपणा, संवेदनशील, परोपकार, सत्याची आवड असणारा सर्व चांगल्या गोष्टीचे कारकत्व गुरु महाराजांना मिळालेले आहे. गुरु महाराजांना संततीचे कारकही म्हटले जाते. त्यामुळे संततीपासून सुख दुःख, संततीचा स्वभाव, संततीला होणारे अपघात आदी सर्व गोष्टी गुरुवरून गुरुच्या पंचम स्थानावरून बघितल्या जातात. गुरुग्रहाच्या धनु व मीन या स्वराशी आहेत. कर्क ही उच्च तर मकर ही नीच राशी आहे. मिथुन व कन्या या निर्बली राशी आहेत. गुरुला सूर्याला प्रदक्षिणा घालण्यास 11 वर्ष 10 महिने आणि 13 दिवस लागतात. यामुळे गुरु साधारणपणे एका राशीत 13 महिने असतो. गुरुचे आतापर्यंत आपण सर्व गुण बघितले. मात्र पत्रिकेत गुरु बिघडल्यास अनिष्ट परिणामांना सामोरे जावे लागते. गुरु अनिष्ट असल्यास मनुष्य ढोंगी, अतिमानी आणि गर्विष्ठ होतो. अष्टमामध्ये एकटा गुरु किंवा एकटा शुक्र असता शांतपणे मरण येते. सप्तमात गुरु व राहू एकत्र असतील तर जोडीदाराच्या घरातच चाटाळ दोष निर्माण होतो. या योगाला गुरु बिघडवण्याचे काम राहू करीत असतो. गुरु व राहूच्या या युतीमुळे वैवाहिक आयुष्याची होळी होते. तसेच ज्या भावात ही युती होत असेल त्या भावाचे कारकत्व या गोष्टीमुळे बिघडत असतात. आता आपण खगोलशास्त्रानुसार गुरुचे स्थान समजून घेऊया. आपल्या सूर्यमालेतील मंगळानंतर गुरु हा ग्रह येतो. सूर्यापासून गुरुचे अंतर 48,02,00,000 मैल एवढे आहे. पृथ्वीपेक्षा गुरु सुमारे 1,300 पट मोठा आहे. गुरुला एकत्रित 12 चंद्र म्हणजे 12 उपग्रह असून त्यातील काही बुध, शुक्र किंवा पृथ्वीपेक्षाही मोठे आहेत. शरीराच्या बाबतीत गुरु महाराजांविषयी सांगायचे झाल्यास मांड्या, ढोपर, तळपाय, लिव्हर, उजवा कान, चरबी या शारीरिक भागांवर गुरुचा प्रभाव दिसून येतो. आजाराच्या बाबतीत सांगायचे झाल्यास लिव्हरचे रोग, कावीळ, हृदयातील धडधड, रक्तवाहिन्यांमधील बिघाड, चरबीच्या गाठी, कॅन्सर, कफ, वातदोष, हत्तीरोग आणि खाण्यामुळे होणारे रोग आदी गोष्टींचा अभ्यास गुरुवरून केला जातो. व्यापार, व्यवसाय व नोकरीच्या बाबतीत सांगायचे झाल्यास मूळ स्वभावानुसार शिक्षक, प्राध्यापक, कायदा व न्यायालय संबंधित, हॉस्पिटल, तुरुंग, जलसेवा,
संस्था प्रमुख, कामगार, खासदार, राजकीय क्षेत्र, शिक्षण संस्था, पौरोहित्य, कीर्तनकार, भटजी आदी क्षेत्रामध्ये गुरुबल असणारे लोक अधिक चांगल्या प्रकारे काम करू शकतात. उत्पादनाचे बाबतीत सांगायचे झाल्यास स्निग्ध पदार्थ, मिठाई, दुग्धजन्य पदार्थ आदी उत्पादनांचा व्यापार, व्यवसाय व नोकरी करून गुरुबल असणारे लोक आपल्या जीवनाला अर्थ प्राप्त करून देऊ शकतात. प्रभावाच्या बाबतीत सांगायचे झाल्यास शाळा, कॉलेज, न्यायालय, मंदिर, प्रार्थना स्थळ, देवघर आदी जागांवर गुरुचा प्रभाव दिसून येतो. गुरुग्रहाविषयी एवढी माहिती तुमच्या आजच्या अभ्यासासाठी पुरी आहे. आजचा भाग आपण इथेच संपवूया. पुढच्या भागात आपण पुढील ग्रहाचा सविस्तरपणे अभ्यास करणार आहोत. आपल्याला हे सर्व समजत असेल, अधिक शिकण्यासाठी आपला उत्साहही वाढला असेल याची मला खात्री आहे. मात्र त्याबरोबरच हेही सत्य आहे की ही सर्व शास्त्रीय माहिती असल्यामुळे एकदा ऐकून समजण्याची शक्यता कमी. म्हणून व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा. अजून चांगल्या प्रकारे समजण्यासाठी ही सर्व माहिती आम्ही श्री वैदिक आणि सायंटिफिक ज्योतिष संशोधन केंद्राच्या फेसबुक पेजवर दिलेली आहे. तिचा लाभ घ्या. त्यावरून नोटबुकमध्ये नोंदी तयार करा. तुमच्या समस्या असतील, शंका असतील, त्या तुम्ही मला ऑनलाईनच विचारा. म्हणजे एकाच वेळी अनेक जणांना ती समस्या आणि तिचं निरसन समजू शकेल. पुढील व्हिडिओची वाट पहा. तोपर्यंत या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या गोष्टीचा अभ्यास पूर्ण करा. शुभम भवतु. धन्यवाद.